अल्कोहोलच्या संदर्भात सद्यस्थितीत आपण त्याला अलाव करणार नाही, सद्यस्थित जसा आहे तसाच आहे, पण आपण खूप लवकर विल ट्राय टू फाइंड आउट अ वे की त्याला जर अलाव करायचं असेल तर कसं अलाव. कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तू आपण प्रशासनाच्या मार्फत आणि तिकडचे समजा किराणा शॉप आहे किंवा भाजीवाले आहे त्यांचे मदतीने त्यांचे सहकाराने आपण ते व्हॉलंटियर्स वगैरे सुद्धा वापरून त्यांच्या मार्फत होम डिलिव्हरी ठेवणार आहोत. कंटेनमेंट झोनमध्ये आपण दुकान वगैरे उघडी ठेवणार नाही, पण याचे पुढे आपण 3 किलोमीटरचे जे थंबरूल घेत होतो तो आपण याच्या पुढे 3 किलोमीटरचा थंबरूल घेणार नाही. जे कंटेनमेंट झोन राहणार आहे आता याच्या पुढे ज्याला आपण असं म्हणतो की त्याला आपण रॅशनलायझेशन करतोय, त्या कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीच ॲक्टिव्हिटी असेन्शियल किंवा नॉन असेन्शियल अलाउड राहणार नाही. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण कंटेनमेंट झोन घेणार आहोत आपण त्या प्रशासनाच्या मार्फत तिथे किराणा मालची होम डिलिव्हरी, भाजीची होम डिलिव्हरी आणि असेन्शियल आयटमची होम डिलिव्हरी ज्याच्यामध्ये मेडिसिनसुद्धा आहे त्याची जे जबाबदारी आहे ते आत्ता पण शासन करताय आणि पुढे पण आपण त्या कंटेनमेंट झोनमध्ये ठेवणार आहोत. त्या कंटेनमेंट झोनमधला जे बाहेरचा जे एरिया आहे म्हणजे शहरामधला नॉन कंटेनमेंट झोन एरियामध्ये, त्या नॉन कंटेनमेंट झोनच्या एरियामध्ये जे आपला काही त्यावेळची नोटिफिकेशनप्रमाणे ॲक्टिव्हिटीज अलाउड. सारीचे टोटल आत्तापर्यंत आपण 283 सारी सस्पेक्ट पेशंट म्हणून त्यांचा आपण टेस्टिंग केलेलं आहे की 283 पेशंटमधून कोणताच पेशंट आजपर्यंत आपला करोना पॉझिटिव्ह आलेला नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपली 1 एप्रिलपासूनची आत्तापर्यंतची फिगर 6 लोकांची आहे जे सारी पेशंट म्हणून ज्यांची डेथ झाली, पण जसं मी सांगितलं कोणत्याच सारी पेशंटचा अजून कोरोना पॉझिटिव्ह म्हणून कुणाचाच काही रिझल्ट आलेला नाही. याच्यामध्ये काल रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 लोकांची सारी पेशंट म्हणून डेथ झालेली आहे, त्यांचे आपण स्वॅब पाठवले आहे, त्याचा रिझल्ट येतात आम्ही तुम्हाला कळवतो. तर जे आपला शासनाचं जे 3 महिन्याचं जे परिपत्रक आलं आहे त्याच्या आधारावर मी आज एक परिपत्रक काढतो आहे. त्याच्यामध्ये जे रुरल नॉन कंटेनमेंट एरिया आहे आणि अर्बन नॉन कंटेनमेंट एरिया आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट मुवमेंट म्हणजे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर, पण 2 व्हीलरवर मात्र 1 माणूस, 4 व्हीलरवर ड्रायव्हर प्लस 2 माणूस असा सोशल डिस्टन्सिंग ठेवून प्रायव्हेट मुवमेंटला आपण नोटिफिकेशन आल्यानंतर अलाव करणार आहे. तर सर्वांनी नोटिफिकेशनची कृपया दे शूड वेट फॉर द नोटिफिकेशन टू कम, जे आपली जिल्ह्याची नोटिफिकेशन आहे, पण त्याच्यामध्ये आपण आता प्रायव्हेट मुवमेंट याच्या पुढे सुरू ठेवणार आहोत. जे आपले मॉल्स, मार्केट किंवा मार्केट कॉम्प्लेक्स आहे त्या असा या तिन्ही ठिकाणी, तो रुरल एरिया असो किंवा आपला अर्बन एरिया असो, त्याच्यामध्ये नॉन असेन्शियल शॉप्स, कापडची शॉप, ज्वेलरी शॉप वगैरे वगैरे ते आपण सुरू ठेवणार नाही, पण असा मॉल, मार्केट प्लेस किंवा मार्केटमध्ये जे सदस्य जीवनावश्यक वस्तू सुरू आहे त्याच्यामध्ये किराणा, भाजी, फळ किंवा आपला फार्मसी, आणि आता याच्या पुढे खरीपचा हंगाम सुरू होतो आहे, तर कृषीशी निगडीत जे आपले बियाणे, खत, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स, ट्रॅक्टरचे काही दुकान हे पण आता आपण याच्या पुढे सुरू ठेवणार आहोत. कराडची जी आपली सद्यस्थिती जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपले जवळपास आत्तापर्यंत कराड आणि आजूबाजूची 10 ग्रामपंचायती, त्याच्या व्यतिरिक्त वनवासमाची, चरेगाव, उमरत हे आपले असे कंटेनमेंट झोन कराडमध्ये आहे. एक जे म्हणजे थोडा जे पॉझिटिव्ह गोष्टी आहे ती अशी आहे की आपल्या जे इंडेक्स केस आला होता सुरुवातीला त्याच्यानंतर आम्ही जे त्याची हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केली ते आत्ता जे पॉझिटिव्ह आले तर सर ते हाय रिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधलेच आहे. याचा अर्थ असा आहे की कुठे ना कुठे आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या मार्फत वी हॅव बीन ट्राईंग टू ऑर वी हॅव बीन सक्सेसफुल, एक काही प्रमाणात आपण त्याला कंटेन करण्यामध्ये म्हणजे सक्सेसफुल झालो आहोत. आत्ता पण जे पॉझिटिव्हचे जे आपला प्रमाण आहे तो आत्ता कमी झालेला आहे. काल जसा फॉर एक्झाम्पल फक्त 2च आपले पॉझिटिव्ह आलेले आहे, ज्याच्या पुढे मी अपेक्षा आणि आशा करतो की याचा खूप प्रादुर्भाव वाढणार नाही. तरी पण आपण संपूर्ण कराड तालुकामध्ये आपण वॉचवर आहोत, आपण काळजी घेत आहोत. त्याच्यामध्ये सद्यस्थित जे कंटेनमेंट झोन सुरू आहे त्याच्यामध्ये ILI आणि सारी सर्व्हेलन्स खूप अग्रेसिव्हली आपण सुरू करतो आहे. जेवढे काही ILI केसेस आते तेवढे सर्व ILI केसेसला आपण सुद्धा तपासणी करून घेतो आहे, त्यांची स्वॅब टेस्टिंग. त्याच्या व्यतिरिक्त इतर कराडचे जे नॉन कंटेनमेंट एरियामध्ये सुद्धा ILI, सारी सर्व्हेलन्स आणि स्पेसिफिकली जे मुंबई पुण्यातून आलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये काही ILI किंवा सारीचे काही आपले सिमटम नाही, त्याच्या संदर्भात आपण अग्रेसिव्ह त्यांची सुद्धा सिमटोमॅटिक तपासणी करून घेतो. केस कापण्याच्या संदर्भात अगदी केंद्र शासन राज्य शासनाने स्पष्ट केलेलं आहे की सद्यस्थितीत बार्बर, स्पा, सलून काही सुरू राहणार नाही, ते सुरू अजिबात राहणार नाही.
पीठाची गिरणी आपण असेन्शियल म्हणून त्याला आपण परवानगी देतो. नॉनव्हेज मटन चिकन नॉनव्हेज ऑलरेडी जे नॉन कंटेनमेंट झोन मध्ये आपण नॉनव्हेजची घरपोच सुरू केलेली आहे त्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय आपण याच्याकडे घेणार. मेडिकल सर्टिफिकेटच्या संदर्भात आता ज्या लोकांना आपला जिल्ह्यामधून बाहेर जायचं आहे तो काही पर जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा पर राज्यामध्ये असेल त्यांना सर्वांना माझं आवाहन आणि विनंती राहील की आम्ही मेडिकलचे सर्टिफिकेटच्या संदर्भात तुम्हाला एक नमुना आपण आखून दिलेला आहे. त्या नमुन्यामध्ये तुम्हाला त्या नमुन्याला तुमच्या मेडिकल सर्टिफिकेटसाठी अजिबात सिव्हिलला किंवा आपला ग्रामीण अस्पतालमध्ये किंवा सब डिव्हिजन हॉस्पिटलमध्ये किंवा इव्हन PHCमध्ये सुद्धा येणं गरजेचं नाही. तुम्ही तुमचे आजूबाजू कोणतेच प्रायव्हेट डॉक्टरचे मार्फत आपल्या रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचे मार्फत आपल्या जनरल प्रॅक्टिशनरचे मार्फत तुम्ही तो सर्टिफिकेट घेऊ शकता. तर कृपया करून माझ्या सर्वांना आवाहन राहील की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नका. सिव्हिल हॉस्पिटल सद्यस्थित कोविड आणि इतर आपल्या नॉन कोविड पेशंट्समुळे ऑलरेडी थोडा ओव्हरलोडेड आहे तर सिव्हिल हॉस्पिटल आणि फक्त RHSD PHCमध्ये गर्दी करू नका. कोणतेच प्रायव्हेट डॉक्टरच्याकडे जाऊन तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकता. याच्यामध्येच माझं आवाहन प्रायव्हेट डॉक्टर्स आणि जनरल प्रॅक्टिशनर RMPला सुद्धा आहे की त्यांनीसुद्धा असा एखादा आपला मायग्रंट लेबर किंवा माणूस असा आला ज्याला जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी त्याला पोर्टलवर अप्लाय करायचं आहे तर कृपया करून त्यांनीसुद्धा त्यांना सर्टिफिकेट द्यावं हे स्पष्टपणे माझ्या वतीने आहे. पंचायत आणि या एरियातल्या रेशनिंगच्या दुकानाच्या संदर्भात आता बंद आहे त्याचं पण आता लवकरच जसं मी तुम्हाला सांगितलं कंटेनमेंट झोनला रॅशनलाइज करणार आहोत. कंटेनमेंट झोनमध्ये अजिबात काही सुरू राहणार नाही पण सातारा शहरामधलं जे काही नॉन कंटेनमेंट झोन आहे त्याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने रिलॅक्सेशन देऊन ओपनिंग अप करणार आहे. त्या ओपनिंग अपमध्ये PDS 100% खूप महत्वपूर्ण भाग आहे. लोकांना आता मईचा आपल्याला केशरी राशन कार्ड धारक आणि त्याच्यानंतर प्रायोरिटी हाऊस होल्ड आणि अंत्योदय याच्यासाठी आम्ही शेड्यूल आता ठरवून देतो. अवैध विक्री दारू करणाऱ्यावर आतापर्यंत आमची 4 दुकानावर कारवाई झालेली आहे. त्याच्यामध्ये पोलीस विभागाच्या मार्फत आणि एक ठिकाणी एक्साईज विभागाच्या मार्फत जे काही रिपोर्ट आली त्याच्यावर आपण कारवाई ऑलरेडी करून ते दुकान रद्द केलेलं आहे. याच्या संदर्भात जे आज तुमच्या मार्फत कंप्लेंट आली एक्साईज डिपार्टमेंटच्या संदर्भात त्याच्यावर चौकशी करून योग्य तो निर्णय. MIDC मध्ये सद्यस्थितीत रुरल नॉन कंटेनमेंट आणि अर्बन नॉन कंटेनमेंट एरियामध्ये विशेषतः जे MIDC एरिया म्हणजे आपला शिरवळचा आहे खंडाळाचा आहे फलटणचा आहे किंवा आपला वाईचा एरिया आहे त्याच्यामध्ये आता शासनाच्या आपल्या नोटिफिकेशनचे प्रमाणे आणि त्याच्या आधारावर आम्ही नोटिफिकेशन आता काढतोय. त्या नोटिफिकेशनच्या आधारावर तिथे आता इंडस्ट्री सुरू करायला हरकत नाही. जसं मी आधीच म्हटलं की आता प्रायव्हेट ट्रान्सपोर्टसुद्धा अलाउड आहे 7:30 ते 7:30. तर ते प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉईजसाठीसुद्धा अलाव त्याच मानाने राहणार आहे. पण जर समजा 7 PM नंतर काही इंडस्ट्रीजला त्यांची शिफ्ट असेल आणि त्यांना ट्रान्सपोर्टेशनची गरज रात्रीची शिफ्टसाठी लागणार आहात तर त्यांनी 7 PM नंतर डेडिकेटेड ट्रान्सपोर्टनी पास घेऊन परवानगी घ्यावी लागेल. पण 7 AM to 7 PM जर शिफ्टमध्ये कोणी येत असेल तर त्याला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टला काही बंधन नाही. आणि याच्या पुढे फक्त MIDC पोर्टलवर जे त्यांना MIDC ठरवून दिलेला जे आपला सेल्फ सर्टिफिकेशनचं प्रोसेस आहे तो सेल्फ सर्टिफिकेशन त्यांनी केलं की त्यांना सुरू करायला हरकत नाही. कंपनी ही कामगारांची तिथेच निवडते पण याच्यामध्ये कराड आणि सातारा शहरचे संदर्भात आम्ही वेगळ्याने एक त्याच्या संदर्भात काही गाईड आणि नोटिफिकेशन काढतो. कंपनीनी कामगारांची त्याच निवासस्थान म्हणजे त्याच कंपनी सुरुवात त्याच्यापासूनच केली होती की जर त्यांना पॉसिबल असेल तर त्यांनी त्यांचीच कंपनीमध्ये जर लोकांची व्यवस्था केली तर चांगलं आहे. पण प्रत्येक कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये तसं पॉसिबल होत नाही म्हणून आता जे रिलॅक्सेशन आले त्याच्या आधारावर आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा रिलॅक्सेशनचे नोटीस